आजादी का अमृत महोत्सव। माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळ असं सुख दुःख अवलंबून असत। जर मागे बघितलं तर घडलेल्या वाईट प्रसंगांचीच आठवण आपल्याला होते आणि आपण दुखी निराश होतो। ज्या वाईट परिस्थितीतून आपण जगलो ती परिस्थिती आपल्या आठवणीत उभी राहते आणि आपसुकच आपल्या डोळ्यात पाणी येतो। पण मित्रांनो, त्या गेलेल्या परिस्थितीवरच मात करून आपण आज इथवर पोहोचलो आणि हे सुखाचे दिवस आले। म्हणजेच जर त्यावेळी समोर बघितलं नसतं तर पुढची परिस्थिती बदलली नसती ना। म्हणून कायम पुढचा विचार करायचा, वेळ बरोबर सुधारते। आणि अशीच आपल्या देशाची परिस्थिती स्वातंत्र्यानंतर हळूहळू सुधरत गेली आणि बघा आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय। नमस्कार, राम राम मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुमची मैत्रीण MJ कॉलेजची विद्यार्थिनी RJ चंचल संगीता सुनील आणि मी RJ कनिष्का मुजुमदार, आम्ही दोघेही तुम्हा सर्वांचं आजच्या #AIRNxt या कार्यक्रमात स्वागत करतो। चंचल, तुला माहिती आहे का ग, स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वाटचाल करताना अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी योगदान दिलंय बरं का? अगं हो, आणि त्या स्वातंत्र्य सैनिकांसोबतच सुधारणेसाठी अनेक समाज सुधारकांनीही स्वातंत्र्य इतकंच महत्वाचं समाज परिवर्तनाचं कार्य केलंय। हो अगं, तुझ्या बोलण्यावरून मला आठवलं, बघ आता नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती झाली, त्यांनीही तितकंच महत्वाचं समाज सुधारण्याचं कार्य केलंय। हो अगं, आज आपण इथं बोलतोय ते त्यांच्या आणि सावित्रीमाईंमुळेच। म्हणजे त्यांनी आपल्याला शिक्षण दिलं नसतं तर कदाचित आपण चूल आणि मूल इतकंच मर्यादित राहिलो असतो। अगदी बरोबर बोललीस तू चंचल, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी ही खूप महत्वाचं कार्य केलंय। सांग बरं त्यांची जन्मतारीख काय? मला नाही माहिती ग। अगं बसत जा जरा लेक्चर मध्ये। 11 एप्रिल 1827 या दिवशी महात्मा फुले यांचा जन्म झाला आणि त्यांनी केलेल्या कार्यांमुळेच समाजाचा उद्धार झाला। हो ग, बरोबर बोलतेस तू। म्हणजे बघ ना, पूर्वीच्या काळी विविध विषमतांनी समाज खूप मरगळलेला होता आणि तेव्हा ज्योतिबांनी समाज परिवर्तनाचा क्रांतिकारी विडा उचलला। 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली आणि बालविवाह प्रथेला सुद्धा विरोध केला आणि त्याचबरोबर विधवा पुनर्विवाह सुरू केला आणि स्त्रियांना जीवनदानच दिलं। अगं इतकंच नाही, त्यांनी केशवपनालाही विरोध केला आणि पहिला आंतरजातीय विवाह लावून दिला। एवढंच नाही तर बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली, जेणेकरून अनेक मुलांना संगोपन करून ते कितीतरी बालकांचे बा आणि माई झाले। खरंच त्या काळात इतकं सगळं करणं म्हणजे नक्की सोपं नव्हतं, पण त्यांनी ते केलं समाजासाठीच। त्यांनी त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली, ती अशी की त्यांच्याच घरातला पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करून दिला आणि जातीयतेच्या चौकटी मोडून काढल्या। अरे बाप रे, खरंच ग, एक व्यक्ती इतकं सगळं काही करू शकतो, खूप हिंमत लागते नाही का? आजच्या पिढीला खरंच खूप मोठी प्रेरणाच आहे महात्मा फुलेंचं कार्य। हो मग, त्यांच्या सत्यशोधक समाजाची स्थापना यासाठीच तर केली की त्यांनी, की असत्याला नाकारून सत्याला केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्यासाठी। चंचल, मी तर म्हणते की ह्याच सत्यशोधक समाजाचे पाईक म्हणून, एक माणूस म्हणून आजचा युवा पुढे येईल ना, तेव्हा हे असे समाज सुधारणेचे कार्य निरंतर राहील आणि स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव देशाला प्रगती पथावर नेण्याचं काम करेल। अगं बघ, इतकं सगळं कार्य आठवून मला माझी सावित्रीमाई आणि ज्योतिबांवरची कविता आठवली, ती आपण मित्रांना ऐकवूया का? नक्कीच। अंधकारलेल्या जगण्याला तू केलंस प्रकाशमान, लढली झटली खंबीर उभी राहिलीस, तुझ्या उदरी जन्म झाला क्रांतीचा, स्त्री शिक्षणाची तूच खरी आई, यशाची आम्ही समयी याची जाण फक्त तुझ्यामुळेच माई, याची जाण फक्त तुझ्यामुळेच माई, हिम्मत रोवून धैर्याने उभी जुलमी व्यवस्थेच्या छातडावर, साक्षरतेचे शब्द रेखाटले कोऱ्या स्वातंत्र्याच्या पाटीवर, तू आणि बाणनी धरली काटेरी लेखणी, अडथळ्यांनी रक्तबंबाळ, अपमानाने रक्ताच्या चीरकांड्या उडाल्या,
त्या खोल जखमांसोबत तू उसळी घेत चालत राहिलीस, फक्त आम्हाला तारायला, फक्त आम्हाला तारायला। काट्यांच्या अंथरुणाची सवय करून घेणे म्हणजे गुलामी, अन काट्यांची जाणीव होऊन हक्कासाठी लढणे म्हणजे क्रांती। तूच करून दिलीस जाणीव क्रांतीची, तूच शिकवलंस लढायला हक्कांसाठी। आज लेकी तुझ्या जगताय निर्भीडपणे, या जगण्याची तूज जननी, या जगण्याची तूज जननी। माई फक्त तुझ्यामुळेच, माई फक्त तुझ्यामुळेच, हे विचार, ही हिम्मत, हे स्वातंत्र्य आणि हा विद्रोह, या सगळ्यातून येणारं माणूसपण फक्त तुझ्यामुळेच। आई वडिलांनी जन्म दिला त्याला तोडच नाही, पण त्या जन्मा येऊन जगावं कसं हे तूच सांगितलंस सावित्री माई। हे जगणं फक्त बा आणि तुझ्यामुळेच, हे जगणं फक्त बा आणि तुझ्यामुळेच। अगं, यावरून एक गोष्ट आठवली की सावित्री माई आणि महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी कार्य केलं ते 19व्या शतकात, पण आजच्या शतकातील स्त्री आणि भविष्यातील स्त्री कशी असावी यावर लक्ष दिलंच पाहिजे ना। चंचल, मी तर असं म्हणते की स्त्रियांच्या मनगटात ताकद आधीही होती, आजही आहे आणि कायमच राहणार आहे। आज ती कर्तृत्ववान तर आहेच, पण एक नवी पिढी म्हणून बघताना तिने तिच्या जबाबदाऱ्यांसोबतच तिचं अस्तित्वही जपावं आणि ते जगाला दाखवूनही द्यावं। म्हणजे बघ ना, घरदार सांभाळताना किंवा स्त्री म्हणून जगताना ती त्यातच इतकी गुरफटून जाते की तिचे स्वप्नच विसरते, स्वतःला विसरते। तर तिने असं न करता सगळं सांभाळून तिचे स्वप्नही पूर्ण करावेत। नक्कीच। अगं म्हणजे बघ ना, अगदी वैदिक काळापासून, गार्गी, मैत्रेयी, कात्यांजली पासून, स्वाधीनता संग्रामातील राणी लक्ष्मीबाई, सुचिता कृपलानी, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित यांच्यापासून ते आजच्या मीराबाई चानू, कल्पना चावला, हरनाज कौर सांधू, मेरी कॉम, गुंजन सक्सेना, निर्जा भनोत, अगं अशा कित्येक महिला आहेत आपल्या समोर। आणि बघ ना, यांनी या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून या सामाजिक बेड्यात न अडकता आपली वेगळी अशी छाप समाजावर पाडली। मग त्यात स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ असो, स्त्री शिक्षणाची मशाल हाती घेणाऱ्या सावित्रीमाई। अगदीच ग, आजच्या स्त्रियांनीही असंच असावं। आजच्या काळात तर स्त्रिया राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक अशा कित्येक क्षेत्रात पुढे आहेतच आणि अगदी जोमाने काम करताय आणि स्वतःला आणि देशाला सुद्धा पुढे नेताय। पण माझं असं एक मत आहे कनिष्का। काय ग? की हे सगळं करत असताना ना तिला तिचं निर्णय स्वातंत्र्यही असावं। खरंच, म्हणजे आज त्या इतक्या क्षेत्रात काम करतायत, पण त्यांना बहुधा त्यांचं निर्णय स्वातंत्र्य नसतं। त्यांची वैचारिक पातळीही उंचावली पाहिजे, म्हणजे त्यांनी बंधनात न अडकता स्वतःकडे एक माणूस म्हणून बघितलं पाहिजे। काय बोललीस यार तू, म्हणजे खरंच। थोडक्यात सांगायचं की स्त्री जेव्हा स्वतःला एक माणूस म्हणून बघेल ना, तेव्हा तिची छाप अगदी निराळीच असेल आणि ती असेल द न्यू शी। Shannon.
वेलकम बॅक दोस्तांनो. काय ग कनिष्का, तू पण एक न्यूशी आहेस. तुझं पण कोणी रोल मॉडेल असतीलच ना ज्यांनी तुला प्रभावित केलंय. हो मग, अगं असं म्हणतात, वर्क अंटिल यू नो लॉन्गर हॅव टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ. असंच या माणसाने आयुष्यात खूप मेहनत केली आणि आज ते जगप्रसिद्ध आहेत. ते कोण ग? अगं ते म्हणजे आपले रतनजी टाटा. हो ग, मी पण त्यांना रोल मॉडेल म्हणून बघते. तर ते तुझे आणि माझे रोल मॉडेल आहेतच, तर आपण त्यांची अजून माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना देऊयात. मग नक्की. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई इथे झाला. हो, आणि ते फार गाजलेले इंडस्ट्रियलिस्ट बर का. त्यांना 2000 साली पद्मभूषण आणि 2008 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलेलं आणि बाकी त्यांचे बिझनेस फील्ड मधले वेगवेगळे पुरस्कार आहेतच. आणि रतन टाटा हे जमशेदजी टाटा यांचे नातू. एवढंच नाही तर आज टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेली सर्व्हिसेस अशा काही प्रमुख कंपन्या त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. आणि हो मित्रांनो, रतन टाटा म्हणतात की व्यवसायाचा अर्थ म्हणजे नफा मिळवणे नव्हे, तर समाजाबद्दल असलेली आपली जबाबदारी समजून घेणे होय. आणि माहितीये का, त्यांनी मुंबई इथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून पदवी घेतली, तसंच हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवी देखील घेतली. त्यानंतर भारतात येऊन त्यांनी इथे त्यांच्या व्यवसायाला सांभाळलं. 1991 मध्ये त्यांना टाटा समूहाचे नवीन चेअरमन म्हणून नियुक्त केलं गेलं. अगं, रतन टाटा यांनी आपल्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत आपल्या कंपनीचे महसूल 40% वाढवले आणि नफा 50% वाढवला. अगं हो ना, टाटा सन्स अँड टाटा ग्रुप सारख्या मोठ्या कंपनीचे चेअरमन असून सुद्धा ते फारच डाऊन टू अर्थ आणि अतिशय साधी राहणी असणारे हे दिव्य पुरुष. माझं तर स्वप्नच आहे ग की मी एकदा त्यांना भेटावं आणि त्यांच्या आयुष्याबद्दल अजून जास्त जवळून जाणून घ्यावं. ते माझे सर्वोत्कृष्ट रोल मॉडेल. आजा आजा जिंद शामी आने के तले है, आजा जरी वाले नीले आजमाने के तले है. जय हो, जय हो. आजा आजा जिंद शामी आने के तले है, आजा जरी वाले नीले आजमाने के तले है. जय हो. कोयलों पे रात बिताई है, अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है. राजा जिंदे शामी आने के तले, जो सारी तारे नीले आसमान के तले. जय हो, शुभे गम. जय हो, गमे दे. जय हो, खाने दे. जय हो, दोस्तांनो. अगं कनिष्का, आपण आता बोलत होतो ते रतन टाटांबद्दल, तर मला त्यांच्याबद्दल अजून सांगावंसं वाटतं की त्यांनी शहरीच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा आपले छोटछोटे उद्योग सुरू केले, जेणेकरून तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळावा. काय ग, तुला बरीच गावाकडची माहिती दिसते. तुझं येणं जाणं असतं का गावामध्ये? हो मग. अगं माझं आजोळे गावाकडचंच, माझं खूप येणं जाणं असतं आणि मी आजीला तिचे ऑर्डर पूर्ण करायलाही मदत करते. कसली ऑर्डर ग?
तुझी आजी बिझनेस करते का? हो, माझी आजी लोणचं, पापड, बिबड्या असं सगळं बनवून विकते. मी आणि माझी मामी आम्ही दोघेही तिला मदत करतो. आणि मला तर ना कुकीज खायला आणि बनवायला सुद्धा आवडतात. अरे वा, मला तर वाटलं तू फक्त खाण्याचीच शौकीन, तू तर बनवतेस सुद्धा. बस हा. पण अग, हे तर खरंच स्किल आहे. म्हणजे हा एक मेक इन इंडिया स्किल इंडियाचाच भाग झाला ग. मेक इन इंडिया स्किल इंडिया म्हणजे मला जरा समजावून सांगतेस का? अग, म्हणजे तू ऐकलंच असशील 2014 मध्ये काय तारीख होती बरं? हा, 25 सप्टेंबर. 25 सप्टेंबर 2014 रोजी भारत सरकारने मेक इन इंडिया ही कॉन्सेप्ट तयार केली. अच्छा, म्हणजे तेच का ज्यामध्ये औद्योगिकरण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात आलं आणि रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला? हो, तेच अगदी बरोबर. की याचा उद्देश आहे की स्वदेशी वस्तूंची निर्मिती करून देशात रोजगार वाढेल आणि गरिबी कमी होईल. हो, म्हणजे आपणच आपलं स्किल वापरून आपल्याच देशात विकतो, ज्याच्याने आपलाच फायदा होतो आणि देशाची इकॉनॉमी पण आलीच की वर. अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. म्हणजे बघ ना, व्यवसाय मोठा असो किंवा छोटा असो, पैसा देशातच आहे, ज्याच्यामुळे आपल्याच देशाला फायदा होतोय. आणि ह्याशिवाय बरेचसे दागिने, कपडे, भांडे, गालिचे या सगळ्यांना लागणार रॉ मटेरियल सुद्धा आपल्याच देशात. आणि बघ ना, ह्युमन रिसोर्स तर प्रचंड प्रमाणात आहे. मग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना रोजगार मिळाला, त्यांना निदान दोन वेळेचं जेवण, राहण्यासाठी घर आणि घालायसाठी कपडे मिळाले. अजून काय हवंय? हो, असंच करून तर आपला भारत आत्मनिर्भर बनेल. अग, आत्मनिर्भर भारत वरून आठवलं की ही संकल्पना तर आपल्या समोर आहे, पण एक युथ म्हणून तुला काय वाटतं की तुझ्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत कसा असावा? अगं बघ, तुम्हाला हा प्रश्न विचारलास ना तर मला एक प्रसंग आठवला. मी आज रस्त्याने जाताना ना एक गरीब बाई मला भेटली. ती माझ्याकडे पैसे मागू लागली. मी तिला म्हटलं की तू काय करशील या पैशांचं? तर ती म्हणाली की मी जेवण करेल, माझ्या मूलबाळांना खाऊ घालेल. आता आपण 2 रुपये 3 रुपये असं देतो, तर मी त्याऐवजी कोपऱ्यावरच्या टपरीवर जाऊन एक बिस्किटाचा पुडा घेतला आणि तिला दिला. ती इतकी भूकी होती की तिने तो पुडा तिथेच उघडला आणि खाऊ लागली. मी तिला सहज विचारलं, म्हटलं का ग ताई तू किती शिकली आहेस आणि शाळेत किती वेळा गेली आहेस तू? तिने जे उत्तर दिलं ना ते ऐकून मी चाटच पडले. असं काय बोलली ग ती? ती म्हणाली की ताई, मी लहानपणापासून शाळा ही फक्त बाहेरूनच बघितली आहे, मला आज जायची कधी संधीच मिळालेली नाही. आणि असं म्हणून ती निघून गेली. मला खूप वाईट वाटलं ग. किती चांगलं झालं असतं ना की देशातल्या सगळ्या स्त्री, पुरुष आणि बालकांना शिक्षण मिळालं असतं. तर या बाबतीत मी तुझ्याशी सहमत आहे. मला खरंच पटतंय की शिक्षण हे सगळ्यांना मिळायलाच हवं. काय ग, पण तू एवढा विचार कधीपासून करायला लागलीस? ए बस हा, मी नेहमीच विचार करते आणि मी कायम हे स्वप्न बघितलंय की माझा भारत आत्मनिर्भर व्हावा. पण माझा आत्मनिर्भर भारत म्हणजे सगळ्यांना रोजगार मिळावा, स्त्री आणि पुरुष मधला भेदभाव संपावा, सगळ्यांना शिक्षण मिळावं असा. अग, माझ्या स्वप्नातला भारत सुद्धा असाच काहीसा आहे. म्हणजे समाजातले सगळे वादविवाद संपावे, स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबावे, अनिष्ट प्रथा संपावा आणि सगळी माणसं अगदी प्रेमाने राहावी. आणि हो, टेक्नॉलॉजीच्या सेक्टरमध्ये आपण जेवढी प्रगती करतोय, जेणेकरून बाकी देशाच्या लोकांना आपली गरज पडावी, आपले जे इक्विपमेंट्स आहेत ना ते संपूर्ण जगात यावे. अगं हो, पण बघ, या सगळ्या टेक्नॉलॉजी आणि औद्योगिकरण या गोष्टींकडे वळताना मला असं वाटतं की गांधीजींनी जे खेड्याकडे चला ही संकल्पना मांडली होती ना, ती सत्यात उतरवावी. खरंच ग, म्हणजे बघ ना की आज सगळे शहरात जातात, तिथं शिकतात, नोकरी करतात आणि नकळत मात्र गाव खेड्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. पण विकासाची मुळं ही खेड्यातच असतात. याबाबत मात्र आपण लक्ष दिलं पाहिजे. खरंच अगं, म्हणजे अशी लोक असतात की जी शहरात जातात आणि तिथेच सेटल होतात. पण मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढीने जरा खेडेगावांकडेही लक्ष द्यावं. म्हणजे आपलं नॉलेज हे खेड्यांच्या विकासासाठी वापरावं, जेणेकरून त्यांचा विकास होईल. अगदी बरोबर बोललीस तू. म्हणजे छोट्या छोट्या गाव खेड्यांचा बनूनच देश तयार होतो ना, आणि त्यांचा विकास झाला की देशाचा विकास आपोआप होतो. मग आणि बघ, यात युवकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. म्हणजे बघ ना, संपूर्ण जगात युवकांची संख्या भारतातच सगळ्यात जास्त आहे आणि जेव्हा ही युथ पुढे येईल ना तेव्हाच देशाचा विकास होईल. म्हणून आपली भारतीय मूल्य आणि नैतिकता जपत टेक्नॉलॉजी उद्योगीकरणाच्या साथीने आपण भारताला किती पुढे नेऊ शकतो. आणि कनिष्का, भारताला पुढे नेताना
म्हणजे इंडिया अहेड म्हणताना संशोधन हा महत्वाचा टप्पा मला वाटतो. आता आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांचंच बघ ना, त्यांनी नवनवीन संशोधन करून सॅटेलाइट निर्मिती केली आणि भारताला परमाणू सक्षम केले आणि म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन म्हणतात ना. आणि अब्दुल कलामांच्या नेतृत्वाने भारताने अवकाशात झेप घेतली आणि भारताला विकासाकडे सुद्धा नेले. अगं मग, आणि म्हणजे याच्याच प्रेरणेने भारतात या पिढीने संशोधनात सहभाग घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे बघ ना, अब्दुल कलामांनी इतकं सगळं दिलंय आपल्या देशाला, तर जेव्हा असे अजून सायंटिस्ट तयार होतील तेव्हा आपला देश किती प्रगतीने वाटचाल करेल. आणि हो कनिष्का, मला असं वाटतं की अशीच भूमिका युवकांची औद्योगिक क्षेत्राबाबतीतही असावी. म्हणजे ज्याप्रमाणे आजपर्यंत आयात प्रक्रियेत पुढे असणारा भारत आज निर्यात प्रक्रियेत पुढे येताना दिसतो. म्हणजे बघ ना, तरुणाई या क्षेत्रात मोठ्या जिकरीनं काम करताना दिसते आणि अशीच वाटचाल पुढे चालू राहिली तर इंडिया अहेड राहीलच. हो अगं, स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वाटचाल करत असताना आपण ज्या गोष्टी बोललो त्या सगळ्या असाव्यात असं मला वाटतं. आणि यातून एक प्रगल्भ भारताची छाप जगावर उमटेलच हे नक्की. आणि आपला भारत नक्कीच महासत्ता बनेल. सुनो गौर से दुनिया वालो, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालो, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हिंदुस्तानी हमने कहा है, तुम भी कहो. हमने कहा है जो, तुम भी कहो. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. कनिष्का, जरा घड्याळीच्या काट्याकडे बघ किती वाजले तर.
आपल्याला दिलेली वेळ आता संपत चालली आहे. हो ग, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा करताना वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. पण कनिष्का, आपल्या मित्रमैत्रिणींना टाटा बाय बाय करण्यापूर्वी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त एक कविता लिहिली आहे मी, ती आपल्या मित्रमैत्रिणींना ऐकवूया का? अरे वा, नक्कीच ऐकूया. मग वेळ कशाला वाया घालवतेस? अस्त झाला पारतंत्र्याचा, सूर्य उगविला स्वातंत्र्याचा, जोखड झाले दूर, भरुनी आले ऊर, मुक्त झाली भारत माता, गोडवे त्यांचे गाऊ आता, जे चंदनासम झिजले, बलिवेदी वरती निजले, शहीद वीरांचे स्मरण क्षण तो गौरवाचा, अमृत महोत्सवी सोहळा हा स्वातंत्र्याचा, अमृत महोत्सवी सोहळा हा स्वातंत्र्याचा, नवयुगाचा नव हाका येती, जरी या भूमीवर प्रसंग बाका येती, आपणच तिचे आधार होऊनी, या रथास नेऊ पुढे हाकुनी, नवयुवा आपण सारे, भारत मातेच्या हाका ऐकू यारे, जरी गेल्या काळोखात किती रात्री, दिवस उन्नतीचा उगवू आपण आहे खात्री, भविष्याचा ध्वज उंच धरण्याचा, अमृत महोत्सवी सोहळा हा स्वातंत्र्याचा, नवयुगाच्या पाऊल खुणा शोधण्याचा, अमृत महोत्सवी सोहळा हा स्वातंत्र्याचा, अमृत महोत्सवी सोहळा हा स्वातंत्र्याचा. तर मित्रांनो, आजच्या हॅशटॅग AIRNxt या कार्यक्रमात मी सहभागी होते, तुमची मैत्रीण RJ कनिष्का मुजुमदार, आणि कनिष्का सोबत मी होते RJ चंचल संगीता सुनील. तर मित्रांनो, आता आम्ही घेतो तुमचा निरोप, तुम्ही घेत राहा तुमची स्वतःची काळजी आणि आपल्या पर्यावरणाची सुद्धा. टाटा, बाय बाय. आजादी का अमृत महोत्सव. श्रोते हो, आताच आपण ऐकलात हॅशटॅग AIRNxt अ यंग टॅलेंट हंट प्रोग्राम फॉर युथ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.